नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी बघा भारत युद्ध जिंकला संपूर्ण भारतीयासाठी ही मोठी खुशखबर आहे आठ ऑगस्ट काही मिनिटापूर्वीची ही ब्रेकिंग न्यूज या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आणि माहितीपूर्ण पोहोचतील तर चला काय माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वांसाठी शाळेची अतिशय आनंदाची बातमी आहे भारत युद्ध जिंकला सर्वांना मिळाली मोठी खुशखबर आठ ऑगस्ट काही मिनिटांपूर्वीची ही ब्रेकिंग न्यूज तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर जाणून घेऊया संपूर्ण महत्वाची बातमी काय आहे तर बघा मागील दीड वर्षापासून जगभर कोरोना विषाणूनं अक्षरशः थमान घातला आहे कोरोना विषाणूमध्ये मध्ये सातत्यानं होणारा बदल जगभरातील शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे कोरोना विषाणूचे नवीन व्हेरियंट शरीरामध्ये तयार झालेल्या प्रतिकार शक्तीला सहजपणे चकमा देऊ शकतात असंही अनेक संशोधनामध्ये म्हटलं आहे त्यामुळं शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल या अनुषंगाने शास्त्रज्ञ विविध उपाययोजनांचा पाठपुरावा करत आहे या दिशेने संशोधन केल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना मिक्स अँड मॅच लस सुरुवात केली आहे दोन वेगवेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत होत असल्याचा दावा विदेशामध्ये झालेल्या दिशेनं एक पाऊल असून मिक्स अँड मॅच परिणाम जाणून घेण्यासाठी एक संशोधन केला आहे याबाबतची माहिती इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च न म्हणजे आय सी एम आर न दिला आहे बघा आय सी एम जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा मिश्रित डोस घेतल्यानंतर शरीरामध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला आहे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचे वेगवेगळे डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत केली जाऊ शकते